आजपासून पुढचे 15 दिवस हे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन म्हणजे आपलं आयुष्य थांबल्यासारखं आपल्याला वाटतं, म्हणजे गेले वर्षभर आपण हे लॉकडाऊन अनुभवतोय. आणि हे लॉकडाऊन किती काळ चालेल, कसं चालेल काहीही सांगता येत नाही. मात्र सध्या तरी आपल्या हातामध्ये 15 दिवस आहेत. खरं तर हे खूप मोठं संकट आपल्या समोर येऊन उभं ठाकलंय. मात्र संकटाचं रूपांतर जो संधीमध्ये करतो तो आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगतो तोच यशस्वी होतो. आणि म्हणून या संकटाकडे ते संकट आहे असं न बघता आपण ती एक संधी आहे असं आपण बघूया. संकटाचं रूपांतर संधीमध्ये करून आयुष्याचं सोनं करूया. खरं सगळ्यांनाच प्रश्न पडलाय आता 15 दिवस काय करायचं. आता हे 15 दिवस मोफत घालवायचे की सत्कारणी लावायचे, हे तसंच जगायचं, रडायचं की लढायचं, आपण नेमकं काय करायचं हा सगळ्यांपुढे प्रश्न आहे. जेव्हा मागच्या वेळेस लॉकडाऊन लागलं ते 25 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन लागलं आणि सगळ्या काही गोष्टी जागच्या जागी थांबल्या, आमचे चांगले चांगले व्यवसाय हे बंद झाले. म्हणजे आमचा बिल्डरचा व्यवसाय अगदी खूप फार्मात आला होता, अगदी बिल्डिंग उभी राहत होती आणि चक्क ते जागच्या जागी थांबून गेले. म्हणजे समोर सगळं स्वप्न साकार होताना दिसत असताना ते स्वप्न जागच्या जागी थांबलं. त्याच्यानंतर आमची काही जी शॉप्स होती, दुकानं होती, ती सगळी बंद झाली. ज्या ज्या गोष्टी आमच्या सुरू होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या बंद झाल्या. अगदी ठाण्यासारख्या इटर्निटी मॉलमध्ये आमचं ऑफिस होतं, तिथून आम्ही मार्केटिंग करायचो. अगदी चांगल्या प्रकारे मार्केटिंगची सुरुवात झाली होती आणि ते स्टॉप झालं. ज्या ऑफिसमधनं आम्ही मशाल मीडिया हाऊस म्हणून सुरू केलं होतं तिथला स्टाफ यायचा बंद झाला, कारण येणं जाणं सगळं थांबवलं होतं. आता नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न पडला. आम्ही त्याच वेळेस एक बिझनेस सुरू केला, जो बिझनेस आम्ही आयुष्यामध्ये कधीही केला नव्हता, गावठी कोंबडी पालनाचं. मालक व्हायचं स्वप्न पहा अशी मालिका सुरू केली आणि त्याच्यानंतर हा व्यवसाय भरभराटी लागला. म्हणजे खरं तर या लॉकडाऊन मध्ये, मागच्या लॉकडाऊन मध्ये सुरू केलेला व्यवसाय आता या लॉकडाऊन मध्ये अक्षरशः तो भरभराटीला आलेला दिसतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक अंडी खात आहेत, लोक चिकन खात आहेत, सगळं काही बंद असताना शेती व्यवसाय सुरू आहे. अगदी अंडी आणि चिकन यांच्या वाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे, त्यांची दुकानं उघडायला परवानगी दिली आहे. म्हणजे सगळं काही बंद असलं तरी तो आमचा व्यवसाय सुरू नाही. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुटलेला जो आमचा व्यवसाय होता तो आम्हाला स्थिर स्थावर करून गेला. खरं तर तो शेतीचा एक जोडधंदा होता, आम्ही तोच आज प्रमुख धंदा केलाय. म्हणजे सुश्वी अॅग्रो हे नाव आता जवळजवळ अर्ध्या अधिक महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. अगदी हजारो लोकांनी सुश्वी अॅग्रोला भेट दिलेली आहे, बऱ्यापैकी लोक हा व्यवसाय करायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आम्ही या व्यवसायामध्ये नवीन नवीन गोष्टी करून स्थिर स्थावर झालो. आणि जेव्हा लॉकडाऊन आलं तेव्हा वाटलं होतं आता सगळं थांबलंय, जगायचं कसं हा मोठा प्रश्न उभा राहिला. मात्र थांबायची सवय आम्हाला लागली, थांबला तो संपला. जेवढंच काही जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जगायचं, मिनिट टू मिनिट जगायचं आणि वेळ सत्कारणी लावायचा. आणि तो आम्ही गेल्या वर्षभरामध्ये लावला होता. आता जेव्हा पुन्हा एकदा लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली, म्हणजे ब्रेक द चेंज किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी सांगून मध्ये मध्ये संचारबंदी, दिवसाची संचारबंदी, रात्रीची संचारबंदी हे सुरू केलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं की आता हा धंदा स्थिर स्थावर झालेला आहे. आपले सगळे धंदे व्यवस्थित स्थिर स्थावर आहेत. आता एखादा नवीन बिझनेस सुरू करायला हरकत आहे. आणि मग लक्षात आलं की हे लॉकडाऊन किती काळ चालेल, कसं चालेल कुणीही सांगू शकत नाही. येणारा जो काळ आहे तो ऑनलाईनचा असेल आणि या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आमच्या सारख्या अडाणी लोकांना व्यवसाय करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून आम्ही तात्काळ जाहीर टाकली, आम्हाला डीटीपी ऑपरेटर पाहिजेत, आम्हाला बॅनर बनवणारे डिझायनर पाहिजेत, आम्हाला ऍप बनवणारे इंजिनियर पाहिजेत. आणि ही जाहिरात गेली 8 दिवसापासून आम्ही सगळ्यांना सर्क्युलेट केली
आणि नवीन बिझनेस सुरू करायचा आमचा प्रयत्न सुरू झाला. म्हणजे उद्यापासून आम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये पदार्पण करतोय. कारण जमाना हा ऑनलाईनचा असणार. म्हणजे तुम्ही जर शिक्षक असाल तरी शाळेत जाऊन शिकवणार नाही, तर तुम्हाला ऑनलाईन शिकवायचं. तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला दुकान उघडून काही विकायचं नाहीये, तुम्हाला काहीतरी ऑनलाईन विकायचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्हाला आता ऑनलाईन बिझनेस हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक होणार आहे. आणि त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान नाही, म्हणजे माझ्यासारख्याला मोबाईलचं फारसं ज्ञान नाही, कॉम्प्युटरचं ज्ञान नाही, आम्ही नेमकं करायचं काय. आणि म्हणून सगळ्या आस्थापना, सगळ्या नोकऱ्या बंद होत असताना, लोकांना कामावरून काढलं जात असताना, म्हणजे मागच्याही लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोक काढली जात होती तेव्हा आम्ही आमच्या सुश्री अॅग्रोमध्ये भरती करत होतो. आताही तोच प्रकार आम्ही सुरू केला. आताही आमच्याकडे आम्ही भरती चालू केली होती. आणि डीटीपी ऑपरेटर असतील, डिझायनर असतील, वेब डिझायनर असतील किंवा अगदी ऍप बनवणारे असतील, यांना सगळ्यांना घेऊन एक ऑनलाईनचा चांगला बिझनेस आम्ही सुरू करतो. म्हणजे पुढच्या 15 दिवसांमध्ये आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहणार आहोत. आता हे सांगण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, येणारा काळ हा खूप कठीण आहे. आपण हे आलेलं जे संकट आहे त्याचं जर सोनं केलं नाही तर आपण 15 वर्ष मागे राहणार आहोत. या 15 दिवसांमध्ये 15 वर्ष मागे जायचं की 15 वर्षानंतर आपण कुठे असू याचा विचार करायचा. आणि म्हणून या 15 दिवसात नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपण कोणता व्यवसाय सुरू केला पाहिजे, किंवा आपल्या जीवनातल्या काही ज्या सवयी असतील, म्हणजे खूप वर्ष आपण तेच करतोय की सकाळी उठलं की नोकरीला जा, व्यवसायाला जा, किंवा ज्या काही गोष्टी असतील त्याच त्याच करून कंटाळा आला होता. आणि म्हणून ह्या 15 दिवसांमध्ये आपण वेगळं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जे विद्यार्थी असते त्यांनी नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्यावेळेस हे सगळं लॉकडाऊन संपणार आहे आणि तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये येणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे एक वेगळं ज्ञान पाहिजे, तुमच्याकडे कुठली तरी अशी एक वेगळी कला पाहिजे. आपण इतरांपेक्षा वेगळे असून आपण इतरांपेक्षा चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे काहीतरी बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना, प्रत्येक प्रश्नाला उत्तर मागता मागता, उत्तर घेता घेता हे 15 दिवस संपून जाणार आहे. आणि म्हणून आजपासून आपण सुरुवात करूया. काय करायचं तर पहिल्यांदा आपल्या सवयी सगळ्या बदलायच्या, आपले विचार बदलायचे. जे आयुष्य आपण कधीही जगलो नाही ते आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न करायचा. पहिल्यांदा आपण ध्येय निश्चित करू, आपलं आपण टार्गेट ठरवू, आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे, आपल्या आयुष्यामध्ये, पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. कारण आत्ताचा वेळ जो आहे हा वेळ आपल्याला वाया घालवून चालणार नाही. प्रत्येक क्षण ना क्षण आपल्याला आता सगायचं आहे. जेवढं काही आयुष्य असेल तेवढं, म्हणजे आपला मृत्यू कधी होणार आहे कोणाला माहित आहे, आज होईल, उद्या होईल, परवा होईल, कोणाला माहित आहे. म्हणजे जेवढं जे आयुष्य आहे तेवढं आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला टार्गेट ठरवून काम करूया. आणि म्हणून पहिलं टार्गेट ठरवलं, मला हे हे करायचं आहे, तर त्या संदर्भामधली सगळी पुस्तकं वाचा. आता सगळे ऑनलाईन पुस्तकं येत आहेत, ऑनलाईन पुस्तकं मागवता येत आहेत. तुम्हाला गुगलवर खूप काही लिहिलेलं आहे, खूप काही तुम्हाला वाचायला मिळेल. सगळ्या भाषांमधलं जे गुगलवर आहे ते वाचायला मिळेल, फक्त तुम्ही विषय निवडला पाहिजे. मला याच विषयामध्ये 15 दिवसांमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. 15 दिवस ज्या दिवशी संपतील, ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल त्या दिवशी माझं आयुष्य बदललेलं असेल. एवढा एक विचार करा. आपलं सुद्धा जर आरोग्याचे प्रश्न असतील, सगळ्यांनी त्याला काहीच नाही करता येणार, त्यांनी एकच काम करायचं की आरोग्याची हेळसांड आपण खूप वाईट पद्धतीने केली आहे. आपण आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून आपल्याला आरोग्य टिकवण्यासाठी, आरोग्य सांभाळण्यासाठी काय करता येईल? मग व्यायाम करता येईल का? सकाळी उठून धावायला जमेल का? कारण आपल्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ मिळाला नव्हता. आता वेळ आपल्याकडे भरपूर आहे. आणि म्हणून आपल्याला काही डाएट प्लॅन करता येईल का? आरोग्याची काळजी घेता येईल का? आपल्याला वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदल करता येईल का? जो काही आजार असेल ज्या पद्धतीने, म्हणजे मला जर एखादा आजार आहे तर त्या आजाराची सगळी शास्त्रोक्त माहिती घेऊन आपल्याला घरगुती काही उपचार करता येतील का? कि त्याच्या पद्धतीने काही उपचार जे आयुर्वेदिक असतील किंवा इतर कोणते उपचार असतील ते आपल्याला करता येईल का? म्हणजे आरोग्याची काळजी घेणं हे आत्ताच्या काळामध्ये खूप कठीण होऊन बसलं. आणि म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याला आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी
आपल्याला आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला काहीच करायचं नाही, त्यांनी फक्त आरोग्य सांभाळायचं आणि त्याच्यासाठी 15 दिवसाचा आपण प्लॅन बनवायचं आणि त्याला काहीतरी करायचं. त्यांनी कुठलाही एक बिझनेस सुरू करा खूप चांगल्या पद्धतीने. आता सेवा उद्योगांना प्राधान्य आलेलं आहे, सेवा उद्योगांना पुढच्या काळामध्ये प्राधान्य येईल असं आम्ही वारंवार याच्यासाठी सांगतोय, कारण लोकांना आता घरपोच सेवा हव्यात. आणि घरपोच सेवा कोणत्या? ज्या आपण बाहेर जाऊन ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी आता लोकांना घरपोच हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही चेन उभी करता येईल का. म्हणजे माझ्या मित्रांना या सल्ला दिल्यानंतर त्यांनी सुरू केलं की तर न्हाव्याची दुकानं बंद झालेली आहेत, केश कर्तनालय सगळं बंद आहे आणि लोक सगळी रडत बसलेले आहेत. त्या मित्राच्या माध्यमातून आम्ही एक चेन सुरू केली, त्याला सांगितलं की घरपोच आपण सेवा देऊया, घरी केस कापायला काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या सोसायटीमध्ये जाऊन तिथे एक आरसा आणि एक खुर्ची असली की आपण चांगल्या पद्धतीने त्याचे केस कापू शकतो. अगदी ज्या काही गोष्टी आपण स्पा मध्ये करतो त्या त्यांना घरी जाऊन करून देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जेवढी लोक घरी यांनी पाठवली होती, बाकीच्या लोकांनी ज्यांची काही सलून होती त्यांनी बाहेर पाठवायला लावली होती लोक, त्या सगळ्यांना मी थांबवलं, एका ठिकाणी जमवलं आणि त्यांच्या माध्यमातून एक चेन सुरू केली आणि जाहिरात सुरू केली की घरपोच सेवा मिळेल. तुम्हाला काही पेडिक्युअर करायचं असेल, मेनिक्युअर करायचं असेल, तुम्हाला केस काय करायचे असेल, तुम्हाला दाढी करायची असेल, केस जे काही करायचं असेल ते आम्ही घरपोच देऊ. आमचा एक मित्र आहे हरेश गुणगुणे म्हणून, त्या सांगितलं की तुम्ही आम्ही कोंबडी पालन मध्ये आम्ही ज्या पद्धतीने आता हे सगळं करतोय लोक आमच्याकडे येऊन घेत आहेत, आपण त्यांना घरपोच सेवा द्यायला सुरुवात करू. आम्ही कापलेलं चिकन म्हणजे पहिल्यांदा आम्ही ते विकायला सुरुवात केलं. याच्या आधी आम्ही जिवंत कोंबडे विकत होतो, कोंबड्या विकत होतो, अंडी विकत होतो. आता पॅकिंग करून ते चिकन अगदी घरपोच द्यायला सुरुवात केली. म्हणजे जेवढ्या गोष्टी सेवा उद्योगामध्ये येतात, अगदी बूट पॉलिश पासून तेलाच्या मालिश पर्यंत ज्या ज्या सगळ्या गोष्टी येतात त्याची चेन आपल्याला उभी करता येईल का, किंवा आपल्याला स्वतःला काही करता येईल का. म्हणजे एक मालिशवाला रोज दिवसाला 3 ते 4 हजार रुपये सहज कमावतो. आमच्या शहरातलं उदाहरण म्हणजे माझ्या मालक व्हायचं स्वप्न पहा या मालिकेमध्ये हे अनेक वेळा सांगितलं आणि पुन्हा पुन्हा सांगत नाही, पण मालिश करणारा साधा माणूस तो दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमवत असेल आणि आम्हाला प्रश्न जर पडत असतील की आम्ही काय करायचं, 15 दिवस आम्ही जगायचं. मित्रांनो वाईट अवस्था सगळ्यांचीच येणार आहे, ते तुमचंच झालंय माझंच झालं असला भाग नाही, सगळ्यांच्या नशिबामध्ये आता हेच लिहिलेलं आहे. आणि म्हणून नशीब बदलायची ताकद आपल्याला ठेवली पाहिजे. आपल्याला आपलं भाग्य हे आपणच बदलू शकतो. या दृष्टीने काही सेवा उद्योग करता येईल का तो आपण बघितलं पाहिजे. काही मोटिवेशनल स्टोरी असतील, काही स्पीच असतील, मोठ्या लोकांची चरित्र असतील, म्हणजे काहीच करता येणार नसत. तर हे मोठ्या लोकांची चरित्र, ही लोक मोठी झाली कशी, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, जी शून्य होती ती एवढ्या उंचीवर जाऊन पोहोचली कशी, अशा अनेक मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला गुगलवर वाचता येतील. म्हणजे मोपण मोबाईल हातात घेतल्यानंतर फालतू गोष्टी वाचण्यापेक्षा, नको ते विनोद वाचण्यापेक्षा, म्हणजे मला खूप चिंता वाटते आजच्या तरुण पिढीची, ज्या की तरुण पोरं पंतप्रधानांनी काय करावं, मुख्यमंत्र्यांचं कसं चुकलंय, का देशातला कारभार कसा करायला पाहिजे हे सांगत बसतायत. आपल्याला आपलं घर चालवायचा प्रश्न पडला. आपण 2 पैसे कमवू शकत नाही, आपण रोज उठून आई बाबाकडून पैसे मागतोय आणि फेसबुकवर, सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, ट्विटरवर आपण नको तेवढ्या आपला नको तेवढं ज्ञान पागळतोय. मित्रांनो थांबू आहे सगळं, कुठलाच राजकारणी कुणाचाही होणार नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, तुम्हाला कुठलाच पक्ष गरिबांना काय येतो, सामान्यांच्या पोरांना, गोरगरिबांच्या पोरांना कुठलाही राजकीय पक्ष विचारत नाही. आपल्याला स्वतःच्या पायावर आपणच उभं राहायचं असतं. आणि म्हणून या सगळ्या कमेंट्स करणं, म्हणजे माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या अकाउंट तुम्ही बघा, आम्ही कुठल्याही राजकारणावर किंवा कुठल्याही फालतू गोष्टीवर कुठल्याही कमेंट करून वेळ घालवत नाही. जेवढं चांगलं वाचता येईल, चांगलं लिहिता येईल, लोकांपर्यंत पोहोचता येईल, आपल्याला ऐकता येईल, अशा गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो. ते याचसाठी की आपल्या मेंदूमध्ये कचरा साचला नाही पाहिजे. आणि म्हणून हे रिकाम टेकण्याचे उद्योग आहेत की लॉकडाऊन कसं असावं, लॉकडाऊन मध्ये काय होणार आहे, किती नुकसान होणार आहे, टीव्ही बघणं हे तुम्ही बंद केलं पाहिजे. की रोज टीव्हीवर किती लोक स्थलांतरित होत आहेत, किती लोक मरत आहेत, किती लोकांना कोरोना झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः फापट पसरताना त्यांनी दाखवायला लावलेल्या आहेत. आणि त्याच वेळेस त्याच टीव्हीवर इतर जे चॅनल्स आहेत तिथे माहितीचा ज्ञानसागर पसरलेला आहे. म्हणजे अनेक बिझनेसच्या गोष्टी,
अनेक चॅनल अशी आहेत की जिथे तुम्हाला चांगलं ज्ञान मिळेल, ती चॅनल तुम्ही बघितले पाहिजेत. म्हणजे नको त्या गोष्टी, नको त्या सिरियल, नको त्या बातम्या बघण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काही घडत आहे का, आपल्या आयुष्यामध्ये काही परिवर्तन होत आहे का, अशा गोष्टी आपण या लॉकडाऊन मध्ये बघायला सुरुवात केली पाहिजे. एक चांगली कुठलीही सवय ही आपण जर लावून घेतली तर आपल्याला पुढच्या 15 दिवसानंतर आपण जेव्हा सामोरे जाऊ नव्या जगाला, त्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी बदल घडलेला असेल. आणि आपल्यामधला बदल घडवण्यासाठी हे 15 दिवस अत्यंत मोलाचे. मित्रांनो, पुस्तकं वाचा. तुमच्याकडे जेवढी पुस्तकं असतील तेवढी पुस्तकं आपण कधी त्याला हात लावला असेल आता ती वाचली पाहिजे. जी मुलं शाळेमध्ये आहेत त्यांनी अभ्यासाचा 100% केला पाहिजे. म्हणजे अभ्यासाला वेळ नाही वेळ नाही सांगणारे पोरं जे आहेत, कारण जे काही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे तेच तुम्हाला आयुष्यामध्ये जगायचं आहे. जी कोणी डिप्लोमाला असतील, जी कोणी वेगवेगळ्या कोर्सला असतील, त्यांनी त्या पद्धतीचं ज्ञान हे परिपूर्ण घेण्यासाठी हे 15 दिवस तुम्हाला अत्यंत मोलाचे आहे. अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आता काहीच करणं शक्य नाही. म्हणजे आम्ही अभ्यासही करायचं नाही, आम्हाला बिझनेसही करायचं नाही, काहीच नाही करायचं. कुठलाही एक छंद हा जोपासला पाहिजे. जगामध्ये अशी बरीच लोक आहेत की त्यांचे छंद ते अत्यंत आत्मीयतेने जोपासतात, जपतात, त्याच्यामध्ये रमतात, त्यांना अख्ख्या जगाचा विस्तार पडतो. म्हणजे एखाद्याने एखाद्याचा छंद आपण जोपासला तर त्या छंदामध्ये आपण पूर्णतः अगदी गुणगुण जातो, पूर्णतः त्याच्यामध्ये रमतो, आपल्या आयुष्याला तलाटणी मिळते. म्हणून अशी एक तरी गोष्ट आपल्यामध्ये पाहिजे की ती गोष्ट आपण इतरांपेक्षा वेगळी करू शकतो, आपण त्याच्यामध्ये रमू शकतो. आणि म्हणून कुठलाही एखादी आवड, एखादा छंद, एखादी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणजे मुलींसाठी तर खास करून सांगेन की या 15 दिवसांमध्ये तुम्ही कुठलाही एक कोर्स शिकला पाहिजे, कुठलीही एक गोष्ट या 15 दिवसामध्ये शिकलं पाहिजे. आपल्याला लक्षात आलं की मी लॉकडाऊन ज्यावेळेस होतं 2021 त्यावेळेस ही कला मी शिकले. कुठलाही कोर्स म्हणजे आता मी डीटीपी ऑपरेटर पाहिजे म्हणून जाहिरात टाकल्यानंतर डीटीपी ऑपरेटर करणारा एकही मुलगा किंवा मुलगी मिळाली नाही. खरं तर 3 महिन्याचा कोर्स आहे कॉम्प्युटरवर. 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये चांगल्या एसीमध्ये बसून तुम्हाला नोकरी मिळते. 7 ते 8 तास तुम्हाला काम करायचं आहे. मात्र आम्ही जाहिरात टाकून 15 दिवस झाल्यानंतर आम्हाला 3 मुलं मिळाली. डीटीपी ऑपरेटरचा सारखा कोर्स आपण कधी केलेला नाही, आपण वेब डिझायनरचा कोर्स केलेला नाही, आपण ऑनलाईन मधलं आपल्याला काय माहित नाही. यावेळेस ज्याला काहीच करता, जो काही शिकलेला नाही त्याला फक्त लिहिता वाचता येतं, त्यांनी डीटीपी कोर्स करा. कॉम्प्युटरचा डीटीपी कोर्स आहे हा. जो 2-3 महिन्याचा जो कोर्स आहे तुम्हाला टाईप करता जर आलं, म्हणजे आमच्याकडे अनेक मुलं शिकून गेले, मशाल कार्यालयामधून खूप मुलं शिकून गेलेली आहेत. इथे जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा 3-4 पट पगार आता ही मुलं इतर ठिकाणी घेत आहेत. असे काही तुम्हाला कोर्स करता येतील का की आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला तात्काळ नोकरी मिळेल. कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला शिकता येतील तेवढ्या गोष्टी तुम्ही जर शिकला तर तुमच्या हातामध्ये जॉब असेल 15 दिवसानंतर. आणि म्हणून सख्या मुली कुठली ना कुठली गोष्ट करा, जी गोष्ट कधीच आपण केलेली नाही ती गोष्ट आपण यावेळेस शिकलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसांसाठी आता आरोग्याची काळजी घेणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला खूप गोष्टी वाचता येतील, ध्यानधारणा करता येईल, योगा करता येईल, अगदी घरात बसल्या बसल्या अगदी चांगल्या प्रकारे चिंतन मनन करता येईल. अगदी रामायण महाभारतासारखे ग्रंथ आपण कधी वाचले नाही, नको त्या सिरियल वाचतोय त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला मन रमवता येईल, आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी हे करता येईल. शेतकऱ्यांसाठी तर एक सुवर्ण संधी आहे. हे सगळं काही बंद आहे आणि फक्त शेती व्यवसाय सुरू आहे. आपण ज्या गोष्टी कधी शेतीसाठी केल्या नव्हत्या त्या आता आपल्याला करायला मिळतील. म्हणजे आम्ही गेल्या वर्षी माझं पूर्ण कुटुंब म्हणजे माझी आई, पत्नी, माझी मुलं, आम्ही सगळे शेतामध्ये राहत होतो. एक चांगला ऍग्रो फॉर्म तयार करण्यासाठी आम्ही झटत होतो आणि पूर्ण लॉकडाऊन आम्ही ते काम केलं आणि त्याच्यानंतर सुश्री ऍग्रो नावावर पडलं. तुमच्याकडे जी शेती आहे त्या शेतीमध्ये अनेक गोष्टी करता येतील. कुठलाही पैसा खर्च न करता बऱ्यापैकी आपल्याला मेहनत करून तिथे काहीतरी उभारता येईल. कमीत कमी पैसा खर्च करून आपल्याला चांगल्या प्रकारे फळझाडांची, फुलझाडांची लागवड करता येईल. आपल्याला आम्ही जसा कुक्कुटपालनचा धंदा केला, आम्ही जसा फुल शेती सुरू केली, आम्ही कढीपत्ता पासून तर अगदी गवती चहापर्यंत ज्या ज्या गोष्टी बाजारामध्ये विकल्या जातात त्या लावायला सुरुवात केली आणि त्याच्यापासून आता बऱ्यापैकी आम्ही स्थिर स्थावर झालो. आणि मग आम्ही स्थिर स्थावर झाल्यानंतर मालक व्हायचं स्वप्न कसं बघायचं हे सांगायला सुरुवात केली. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आम्ही ज्या दिवशी सुरू केलं होतं
प्रत्येकाला मी सांगतो की सातत्य ठेवलं पाहिजे, म्हणजे खरं तर लोक सांगणारे खूप आहेत पण स्वतः सातत्य ठेवत नाही. आम्ही सलग या मालिकेचे 99 भाग आपल्या समोर ठेवले. 100 भागांची मालिका आम्ही करू असं सांगितलं होतं, 100 भाग आमचे पूर्ण होत आहेत. आणि हे सगळं तुम्हाला सांगताना आम्ही बऱ्यापैकी पैसेही कमावलेले आहेत. कारण हे सगळं तुम्ही युट्यूबवर बघताय ना, हे युट्यूबवाले आम्हाला तुम्ही जेवढा वेळ बघाल, तुम्ही जेवढ्या लाईक्स द्याल, ते ज्या ज्या पद्धतीने तुम्ही नेट वापराल तेवढ्या पद्धतीने ते आम्हाला पैसे देत आहेत. याच्यामध्ये जाहिरात येतात, त्या जाहिरातीचे आम्हाला पैसे मिळतात. म्हणजे आम्ही झोपलेलो असतानाही तुम्ही जे काही आम्ही बघता तुम्ही त्याचे पैसे आम्हाला आमच्या अकाउंटमध्ये जमा होत आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही हे युट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्यानंतर ही मालिका एवढी प्रचंड गाजली की ही मालिकेचेही आम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळाले. तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनल सुरू करत आहे, तुम्हाला फेसबुकवरून पैसे कमावता येतात. म्हणजे सोशल मीडियावर नको त्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला बऱ्यापैकी सोशल मीडियावरनं पैसे मिळवता येतात हेच अजून आम्हाला माहित नाहीये. आणि म्हणून या अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सांगायला सुरुवात केली. आजचा विषय हाच होता की 15 दिवसांमध्ये आम्ही काय करायचं, खूप वेळ मोकळा आहे, अजिबात नाही. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा 15 दिवस असे आपल्याला मिळालेले आहेत की ते दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाहीत. आणि आतापर्यंत आम्ही जे काही गोष्टी केलेल्या नाहीत त्या आपल्याला करायला मिळणार आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे, गृहिणींसाठी चांगली संधी आहे, आपल्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे. म्हणजे लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडे आता वेळच्या वेळ आहे. आणि या वेळेमध्ये आपण सत्कारणी जर लावला, आपण लहान मुलांनी अभ्यास केला, अगदी ज्या गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या त्या शिकल्या, तरुण मुलांनी आता जो कोणता व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती जमा करून घेण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आणि म्हणून ही आलेली संधी सोडू नका. पहिल्यांदा ध्येय ठरवा, आपल्याला कुठे जायचं, आपण नेमकं काय करणार, त्या संदर्भात सगळी माहिती मिळवा, पूर्ण अभ्यास करा. 15 दिवस अगदी झोपून घालवू नका. काहीतरी गेम खेळणं, काहीतरी पार्ट्या करणं, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात करायच्याच आहेत. आपण जेव्हा आपल्याला संधी मिळेल, आपण जेव्हा मोठे होऊ, आपण यशस्वी होऊ, त्याच्यानंतर आपल्याकडे वेळच वेळ असतो. आणि त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या पार्ट्या जे काही करायचं असेल ते आपल्याला करता येईल. आणि म्हणून तुम्ही सवयी बदलल्या पाहिजेत, आपण विचार बदलले पाहिजेत आणि एका वेगळ्या आयुष्याला आजपासून आपण सुरुवात केली पाहिजे.